आत्ता आपल्याला आपलं जे जगणं आहे चांगलं ते महत्त्वाचं आहे, त्या जगण्यापेक्षा छानछोक आता महत्त्वाचे नाही आहे. शेअर बाजाराविषयी तर सर्वसामान्य माणसांनी स्वतःच्याच मनात काही ग्रह करून घेतलेले आहेत की शेअर बाजार हा सट्टा बाजार आहे, शेअर बाजार आपल्याला कधीच कळणार नाही. खरं म्हणजे असं मानण्याचं काही कारण नाही. आणि पैशाला चलन चलन म्हणतो आपण, चलन म्हणजे चालणारं. तर त्याला जोपर्यंत तुम्ही चालणारं ठेवत नाही, त्याला तुम्ही पळवत नाही, तोपर्यंत ते तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. तर तो पैसा फिरायला सुरुवात तुमच्या स्वतःपासून झाली पाहिजे आणि मग तो देशात फिरला पाहिजे. नमस्कार, मी मानसी जोशी अर्थसाक्षर .com तर्फे तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आज आपल्यासोबत आहेत अर्थक्रांती प्रतिष्ठानचे ट्रस्टी, अर्थपूर्ण मासिकाचे संपादक आणि दैनिक सकाळचे माजी संपादक श्री यमाजी मालकर सर. नमस्कार सर. नमस्कार. सर, सध्याची जी कोरोनाची परिस्थिती आहे, या कोरोनामुळे आर्थिक संकट आलेले आहे, अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात, धंदे बंद झालेले आहेत, तर या परिस्थितीमध्ये आर्थिक नियोजन कसं करायचं? एक गोष्ट आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे, ती म्हणजे हे जे संकट आहे हे पूर्वी कधी आपण अनुभवलेलं नाही. म्हणजे ज्याला अभूतपूर्व म्हणतात अशा स्वरूपाचं संकट आहे. त्यामुळे अभूतपूर्व संकट ज्यावेळी असतं त्यावेळी त्याला अभूतपूर्व पद्धतीनेच प्रतिसाद द्यायला पाहिजे. त्याला कुठली तरी परंपरा नाही आहे की असं संकट आलं होतं मग त्याच्यावर आम्ही अशी मात केली होती, अशी परिस्थिती आता नाही आहे. आता नोकऱ्या गेलेल्या आहेत, उद्योग व्यवसाय थंडावलेले आहेत, त्या परिस्थितीमध्ये आपल्याला आतापर्यंत ज्या गोष्टी केल्या नाही, ज्या पद्धतीने केल्या नाही, त्या पद्धतीने करण्याची वेळ आलेली आहे. उदाहरणार्थ, ज्यांच्या नोकऱ्या गेल्या त्यांनी त्यांच्यापैकी जर कोणी आर्थिक नियोजन केलंच नसेल तर त्यांना त्याचा त्रास होणार आहे, हे आपल्याला गृहितच धरावं लागेल. याचं कारण आर्थिक नियोजनच काही केलेलं नाही, आपण गृहितच धरलेलं आहे की प्रत्येक दिवस सारखाच आहे. म्हणजे आत्तापर्यंत आता आपल्या समाजाचं किंवा भारताचं वैशिष्ट्य असं आहे की भारतामध्ये अत्यंत स्थैर्य आपण अनुभवलेलं आहे गेली काही वर्ष. आणि त्याचा एक परिणाम आपल्यावर असा झालेला आहे की आपण गृहितच धरलेलं आहे की असंच सगळं उत्तम चालेल सगळं. म्हणजे जे आपल्याकडे ते गीत आहे की जीवनाची घडी अशीच राहू दे, तर ते आपलं खूप लोकप्रिय, म्हणजे आपलं आवडतं ते की घडी तशीच राहू दे, पण तशी राहत नसते. आणि ती कोरोनाने आपल्याला दाखवून दिलं की ती घडी विस्कटलेली आहे आणि ती अतिशय जास्त विस्कटलेली आहे. तर या परिस्थितीमध्ये आपल्याला आता निर्णय असा घ्यायचा आहे की आत्ता आपल्याला आपलं जे जगणं आहे चांगलं ते महत्त्वाचं आहे, त्या जगण्यापेक्षा छानछोक आता महत्त्वाचे नाही आहेत. आता तुम्ही कुठली गाडी वापरता हे महत्त्वाचं नाही आहे, कसे कपडे घालता हे महत्त्वाचं नाही आहे, किंवा किती हॉटेलमध्ये किती वेळा जाता जेवण करायला हे महत्त्वाचं नाही आहे, किंवा मुलाला अगदी हाय फंडा शाळेमध्येच घातलं पाहिजे हे महत्त्वाचं नाही आहे. तर तुम्ही या काळामध्ये तुमची मानसिकता आणि शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे किती चांगलं ठेवू शकता हे महत्त्वाचं आहे. आणि याच्यासाठी तुमचं वैयक्तिक अर्थकारण चांगलं असलं पाहिजे. मग ते आता विस्कळीत झालेलं आहे. मग ज्यांच्या नोकऱ्या गेल्या त्यांना नवीन स्किलसेट मिळवून नवीन नोकरीसाठी प्रयत्न करावा लागेल. मग नवीन नोकरीसाठी प्रयत्न करायचे म्हणजे आता नोकऱ्या घेणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे ज्यांच्या गेल्या, तर त्यांना एक मनाशी एक मान्य करावं लागेल की आपल्याला जे वेतन पूर्वी मिळत होतं, आपलं जे पद होतं, ते सगळं जशाला तसं सांभाळून आता होणार नाही. आपल्याला कदाचित उत्पन्न म्हणून आणि पद म्हणून आपल्याला कदाचित काही तडजोडी आता मान्य करावं लागतील. तात्पुरत्या कवीना, पुढचे एक दोन तीन वर्ष कवीना ते मान्य करावं लागेल, ती मानाची तयारी त्यांना करावं लागेल मला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या घरामध्ये या घटना घडलेल्या आहेत अर्थकारणामुळे, त्यांनी घरच्या सगळ्या कुटुंबियांना विश्वासात घेणं महत्त्वाचं आहे. त्यांना स्पष्टपणे सांगितलं पाहिजे की असं असं झालेलं आहे आणि आपल्याला या पद्धतीने आता काही काळ तरी बचत करावी लागणार आहे, चांगली गुंतवणूक करावी लागणार, जे काय असेल ते तुम्हाला करावं लागणार आहे, घरच्यांना तुम्ही विश्वासात घेऊन सांगितलं पाहिजे. आणि हा काळ याच्यामध्ये तुमचं मॉरल कमी होणार नाही, तुमचा आत्मविश्वास कमी होणार नाही, घरच्यांमध्ये भीती निर्माण होणार नाही, अशी काळजी घ्यावी लागेल. त्यामुळे अनेकदा तर असं केलं पाहिजे
की सुरुवातीचे 2-3 महिने घरच्यांना ते जाणवलं सुद्धा नाही पाहिजे. अशा पद्धतीने तुमचं रुटीन असलं पाहिजे आणि मग 2 महिन्यानंतर तुम्ही एक एक गोष्ट एकत्र बसून ती सांगायला पाहिजे आणि त्यांच्याकडनं ते वधवून घ्यायला पाहिजे की आपण याच्या पुढच्या काळामध्ये या या पद्धतीने जगणार आहोत. ज्या गोष्टी कमी महत्त्वाच्या आहेत, ज्याच्यावर नुसते आपण जे आपल्याकडे पैसे आहेत म्हणूनच खर्च करत होतो, त्या गोष्टींचा त्याग करायला आता हरकत नाही. आत्ताचं जे कोरोनाचं संकट आहे हे अनपेक्षितपणे आलेलं आहे, म्हणजे कोणालाच कल्पना नव्हती असं काही संकट येईल. पण भविष्यात जर असं काही संकट आलं तर त्यासाठी आत्तापासून तयारी करता येईल का आपल्याला? मग करता आली तर ती कशी करायची? बरोबर. म्हणजे आत्तापर्यंत आपण काय पाहिलं की कोरोनाचं संकट हे अचानक आलं, त्यामुळे आपण असं म्हणतो की त्याचं खूप त्याचा त्रास झाला. पण याचा अर्थ असा की या प्रकारची संकट पुढच्या आयुष्यामध्ये सुद्धा येणार आहेत, येऊ शकतात. तर त्याची तयारी कशी करायची? तर इतके वर्ष आपण आर्थिक नियोजन करू शकलो नाही, याच्या पुढे करू शकू का? आता मग एक आढावा घेण्याची एक शक्यता निर्माण झालेली आहे. समजा आता उत्पन्न सुरू झालेलं आहे, नवीन नोकरी मिळालेली, व्यवसाय पुन्हा पूर्वीसारखा चालायला लागलेला आहे, काही प्रमाणात सुधारणा झालेली आहे. मग त्यातली पहिली स्टेज अशी असते की जी सगळ्यात महत्त्वाची आहे की तुमचा तुम्ही कुटुंबाचा हेल्थ इन्शुरन्स काढलेला आहे की तो हेल्थ इन्शुरन्स जर काढला नसेल तर सगळ्यात आधी हेल्थ इन्शुरन्स तुम्ही काढला पाहिजे. म्हणजे उद्या दुर्दैवाने तुमच्या घरात किंवा तुम्हाला जर काही त्रास झाला आरोग्याला तर हेल्थ इन्शुरन्स नसल्यामुळे जे प्रचंड बिल हॉस्पिटलची द्यावी लागतात त्याच्यात जर तुम्ही अडकला तर तुमचं आर्थिक नियोजन पुन्हा एकदा कोलॅप्स होणार. तर ती वेळ आता आपल्याला येऊ द्यायची नाही आहे असा निश्चय तुम्ही केला पाहिजे, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जर तुमचा टर्म इन्शुरन्स तुम्ही काढला पाहिजे, कारण अनेक जण इन्शुरन्सकडे तेवढं महत्त्व देत नाहीत. आपल्या भारतामध्ये फार कमी लोकांनी इन्शुरन्सकडे आत्तापर्यंत लक्ष दिलेलं आहे. पण तो टर्म इन्शुरन्स काढला पाहिजे, पारंपरिक इन्शुरन्स काढला नाही पाहिजे. पारंपरिक इन्शुरन्समध्ये जो परतावा आहे तो साधारण 4-5% मिळतो, पण टर्म इन्शुरन्समध्ये असं असतं की तुम्ही वर्षाला एक विशिष्ट रक्कम भरता 10,000-15,000 आणि तुम्हाला 25-30-25 लाखाचं कव्हर मिळतं किंवा आणखीही जास्त मिळू शकतं तुमच्या उत्पन्नानुसार. तर तो इन्शुरन्स तुम्ही काढला पाहिजे, म्हणजे दुर्दैवाने तुम्हाला जर काही अडचणी आल्या आयुष्यामध्ये तर तुमच्या कुटुंबियांची अडचण होता कामा नये, त्यांना आर्थिक आधार हा मिळाला पाहिजे, ही दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही गुंतवणूक करायला सुरुवात केली पाहिजे. अनेकांचा प्रश्न असा असतो की माझ्याकडे मलाच पुरेसे मिळत नाहीत तर मी गुंतवणार कसे? तर अशी परिस्थिती खरं म्हणजे तुम्ही असं किती दिवस म्हणणार आहात? तुम्ही त्यातले 2,000 जरी काढले आणि 2,000 जरी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवले, चांगल्या म्युच्युअल फंडामध्ये गुंतवले, तरी तुम्हाला ज्याला कंपाऊंडिंग फायदा म्हणतात तो फायदा तुम्हाला मिळून एक तुमचा एक सायझेबल एक रक्कम तुम्हाला ती मिळू शकते, परतावा मिळू शकतो चांगला, ही तिसरी गोष्ट. म्हणजे तुम्ही गुंतवणुकीचा मार्ग काहीतरी सुरुवात केली पाहिजे. बचतीचं नाही, गुंतवणूक बचतही आपण करतोच आहोत, पण गुंतवणूक याचा अर्थ असा की आत्ता जे महागाई आहे त्याच्यापेक्षा जास्त दराने तुम्हाला गुंतवणुकीवर परतावा मिळणं, म्हणजे परतावा मिळणं याला गुंतवणूक म्हणतात. बचतीचे मार्ग तर आता अतिशय तुकडे झालेले आहेत, FD व्याजदर अतिशय कमी झालेले आहेत, त्यामुळे सगळे लोक आता ओरडत आहेत की FD काही फायदाच नाही. तर अशा सगळ्यांनी एक थोडं वाचून थोडी माहिती घेऊन 1-2 म्युच्युअल फंड चांगले पकडून त्याच्यामध्ये गुंतवणूक केली पाहिजे. म्हणजे अशी जर वेळ आली कोरोनासारखं, जर कुठलंही संकट आलं, कुटुंबावर आलं, समाजामध्ये आलं, देशामध्ये आलं, जगामध्ये आलं, कुठे गेली ना, पण आपल्यावर आपल्या अर्थकारणावर त्याचा परिणाम जर होणार असेल तर आपण आता प्रिपेअर्ड असलं पाहिजे, ही काळजी त्यांनी आता घेतली पाहिजे. सध्या पैसा सातत्याने असंघटित क्षेत्राकडून संघटित क्षेत्राकडे जाते, अशा परिस्थितीमध्ये भारतीय नागरिकांनी काय करावे? हा म्हणजे हा प्रश्न चांगला आहे आणि त्याचा विचार वैयक्तिक अर्थकारणाच्या दृष्टीने आता करावा लागणार आहे. तो असा आहे की अनऑर्गनाईजकडनं ऑर्गनाईज अशा सगळ्याच गोष्टी होत आहेत. उदाहरणार्थ पूर्वी असं होतं की रस्त्यावरची दुकानं ही प्रचंड चालत होती, किंवा बुट चपला किंवा या प्रकारची जी सामग्री आहे त्या गावातच तयार होत होती.
पण आता बुट चपलांचे सुद्धा ब्रँड तयार झालेले आहेत आणि मोठ्या कंपन्यांच्याच वस्तू आपण जास्त विकत घ्यायला लागलेलो आहोत. गावातल्या जिल्ह्यातल्या किंवा त्या शहरातल्या जिथे प्रॉडक्ट तयार होतं तिथे ते घेतलंच जातं असं होत नाही आहे. तर याचा अर्थ असा की छोटी मोठी कामंसुद्धा आता मोठमोठ्या कंपन्या करायला लागलेली, कारण टेक्नॉलॉजी प्रचंड वाढलेली आहे. टेक्नॉलॉजीचा रोल आहे तो अर्थकारणामध्ये प्रचंड वाढलेला आहे. आपलं जर मोबाईल फोन हे जरी उदाहरण घेतलं तरी आपल्याला लक्षात येईल की एकेकाळी मोबाईल फोनवर फक्त आपण फोन करायचो आणि आता मोबाईल फोन नसताना आपण कुठलंच काम करू शकत नाही. हा जो प्रवास आहे हा प्रवास अनऑर्गनाईजकडनं ऑर्गनाईज या दिशेने चाललेल्या प्रयोगाचं एक उत्तम उदाहरण आहे. तर आता याचा आपला काय संबंध आहे? याचा आपलाच अतिशय जवळचा संबंध आहे, कारण आपण ह्या सगळ्या ऑर्गनाईज प्लेयरचे ऑर्गनाईज कंपन्यांचे ग्राहक आहोत. त्यामुळे आपण ग्राहक आहोत तर आपल्याला विचार करावा लागणार आहे आणि आपण ग्राहक आहोत म्हणून त्या कंपन्या मोठमोठा नफा कमवत आहेत. मग त्या कंपन्यांचा जो नफा वाढत चाललेला आहे त्या नफ्यामधला काही वाटा जर आपल्यापर्यंत आला नाही तर आपल्याकडे कदाचित तो पैसा कधी येणारच नाही, त्याचे वाटेकरू आपण होणारच नाही. तर ते होण्यासाठीचा जवळचा मार्ग काय आहे? तो जवळचा मार्ग असा आहे की आपल्याला गुंतवणुकीची माध्यमं बदलावी लागतील. जे पूर्वी आपण सोनं घेऊन ठेवायचो किंवा आता सोन्याचं सुदैवाने ज्यांनी सोनं घेतलं त्यांच्या सुदैवाने सोन्याला परतावा चांगला मिळालेला आहे या काळामध्ये, पण तो गेली 20 वर्ष मिळालेलं नाही आहे, आता मिळाला आहे. तसंच जमिनीचं आहे, म्हणजे तुम्ही जर प्लॉट घेतला, तुम्ही जर जमीन घेतली तर जमीन घेताना काही वाटत नाही, आपल्याला बरं वाटतं, पण ज्यावेळी ती विकायची वेळ येते त्यावेळी त्याला गिराईक मिळत नाही, त्यात ते जमीन सांभाळत बसावं लागतं, त्यामुळे त्याचे काही प्रॉब्लेम्स निर्माण होतात. आणि ज्याला लिक्विडिटी म्हणतात, लिक्विडिटी म्हणजे पाहिजे तेव्हा पैसा मिळाला पाहिजे. कुठली गुंतवणुकीतनं जेव्हा पाहिजे तेव्हा जर मला पैसा मिळाला तर मला ते चांगलं वाटतं, नाही तर मग मला पैसा पाहिजे आणि आणखी 2 वर्षांनी जमीन विकली जाणार आणि तेव्हा मला पैसा मिळणार तर ते काही खरं नाही. मग असे मार्ग कुठले आहेत? तर असे मार्ग आहेत ते म्हणजे शेअर बाजार आहे, त्यानंतर म्युच्युअल फंड आहे किंवा त्या प्रकारचे सगळे मार्ग, इन्शुरन्स आहे, निवृत्तीवेतनाच्या स्कीम आहेत, तर ते सगळे असे चांगले मार्ग मांडले. अगदी बँकेतली FD सुद्धा त्याच्यात म्हणता येईल, पण बँकेतली FD सुद्धा किती स्मार्ट पद्धतीने आपण करतो याच्यावर त्या गोष्टी अवलंबून आहेत. तर त्या कंपन्यांचा जो प्रचंड फायदा, तुम्हाला आश्चर्य वाटेल पण गेल्या 4 वर्षामध्ये जगातल्या सगळ्यात मोठ्या ज्या कंपन्या आहेत त्यांचा नफा हा दुप्पट झालेला आहे. म्हणजे त्यांनी जेवढा नफा मिळवला तेवढा तो अनेक देशांच्या GDP पेक्षा जास्त आहे. मी इतका प्रचंड नफा त्या कमवत आहेत आणि केवळ टेक्नॉलॉजीमुळे हे शक्य होत आहे. तर ही जर वस्तुस्थिती असेल तर मग तुम्ही तुमच्याकडे पैसा यावा म्हणून तुम्ही काय करणार? तर तुम्ही त्यात भाग घेणार, कुठल्या ना कुठल्या पद्धतीने तुम्हाला भाग घ्यावा लागणार आहे. त्याचं अगदी एक मजेशीर उदाहरण दिलं तर ते तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने पटेल. जे समोरचा माणूस आणि आपल्याला समजा लढायचं आहे, काय फाईट करायची आहे, तर समोरचा माणूस आला आहे बंदूक घेऊन आणि तुम्ही तलवार घेऊन त्याच्याशी लढण्याचा प्रयत्न करताय. तर आत्ता ऑर्गनाईज आणि अनऑर्गनाईजची लढाई तशी आहे की अनऑर्गनाईज लोक तलवार घेऊन लढण्याचा प्रयत्न करतायत आणि ऑर्गनाईज म्हणजे अनऑर्गनाईज लोक, असंघटित लोक हे तलवार घेऊन लढण्याचा प्रयत्न करतायत आणि ऑर्गनाईज लोकांच्या हातात बंदूक आहे, म्हणजे ते लांबूनही मारू शकतात तुम्हाला. म्हणजे त्यांच्याकडे इतका प्रचंड पैसा. आता उदाहरणार्थ आपण कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर बोलतो आहोत, भारताच्या अर्थव्यवस्थेविषयी बोललो तर त्याच्यामध्ये अनेक उद्योग व्यवसाय नोकऱ्या सगळ्यांवरच परिणाम झाला. पण आज गेले 2 महिने भारतीय शेअर बाजार हा 50% वाढलेला आहे. 50% म्हणजे कोणाचा विश्वास बसणार नाही इतक्या वेगाने तो वाढलेला आहे. त्याचं कारण सगळ्यांना माहीत आहे की एकतर बहुतेक खूप लोक शेअर बाजारामध्ये पडलेले आहेत किंवा परकीय गुंतवणूकदारांना भारताच्या शेअर बाजार आता खूप आकर्षक वाटतो आहे. तर सांगण्याचा मुद्दा असा की हे जे ऑर्गनाईज याच्यामध्ये पैसा खेळतो आहे त्याच्यामध्ये तुम्ही कुठेतरी असला पाहिजे, नाही कुठल्या ना कुठल्या मार्गाने तुम्ही त्याच्यामध्ये भाग घेतला पाहिजे. आता तुम्ही सांगितलं की शेअर बाजारात गुंतवणूक सुरू केली पाहिजे, तर शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या सामान्य गुंतवणूकदारांची भूमिका काय असली पाहिजे सध्या परिस्थितीत?
आता शेअर बाजाराविषयी एकतर गैरसमज खूप आहेत, म्हणजे शेअर बाजाराविषयी तर सर्वसामान्य माणसाने स्वतःच्याच मनात काही ग्रह करून घेतलेले आहेत की शेअर बाजार हा सट्टा बाजार आहे, शेअर बाजार आपल्याला कधीच कळणार नाही, शेअर बाजाराशी आपलं काही देणं घेणं नाही, ते श्रीमंत लोकच करू शकतात वगैरे वगैरे. खरं म्हणजे असं मानण्याचं काही कारण नाही. मी तर अनेकांना एल आय सीचं उदाहरण देतो की आपल्या देशातल्याही एल आय सी ही भारतातली सर्वात मोठी गुंतवणूक शेअर बाजारात गुंतवणूक करणारी संस्था आहे, आणि ज्याने ज्याने एल आय सी काढलेली आहे त्या प्रत्येकाची शेअर बाजारात गुंतवणूक आहे. म्हणजे आपण शेअर बाजारापासून दूर आहोत असं जे म्हणतात ते खरं खोटं आहे, ते काही खरं नाही आहे. आता एल आय सी तुम्हाला जो फायदा देते आहे ती केवळ शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करूनच फायदा देते आहे. आता एक महिन्यापूर्वी एल आय सीने 10,000 कोटी रुपयांचा फायदा शेअर बाजारातून मिळवला, आणि तोच आपल्याला आपल्या पारंपरिक पॉलिसीच्या लाभांशाच्या किंवा डिव्हिडंडच्या रूपाने आपल्याला मिळणार आहे. मग सर्वसामान्य गुंतवणूकदारांचं भूमिका काय राहिली पाहिजे की मला समजा ठीक आहे मला काही शेअर्स घ्यायचे नाहीत विकत, त्या प्रकारचं मला करायचं नाही आहे, तर तुम्ही म्युच्युअल फंड घेऊ शकता. चांगले म्युच्युअल फंडचे ऑनलाईन इतके चांगल्या गोष्टी आत्ता उपलब्ध आहेत, माहिती इतकी चांगली उपलब्ध आहे की तुम्ही सहजपणे ते म्युच्युअल फंड चांगले कुठले हे तुम्ही ठरवू शकता. आणि एस आय पीच्या मार्गाने ज्याला सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणतात, याचा अर्थ असा की दर महिन्याला तुम्ही एस आय पी करायची, म्हणजे तुमच्या खात्यातनं विशिष्ट रक्कम ही त्या म्युच्युअल फंडाच्या खात्यावर जमा होते, आणि शेअर बाजाराचा तेजीचा काळ आणि शेअर बाजाराचा मंदीचा काळ अशा दोन्ही गोष्टींचा फायदा तुम्हाला मिळतो. आणि मग त्यातनं तुमच्याकडचे जे म्युच्युअल फंडचा जो एन ए व्ही म्हणतात त्याची किंमत वाढत जाते आणि तुमचा मोबदलाही वाढत जातो. तर ज्यांना शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करायची आहे पण ज्यांना ट्रेडिंग किंवा डिलिव्हरी या स्वरूपाची गुंतवणूक करण्याची हिंमत त्यांची अजून होत नाही, त्यांनी थेट म्युच्युअल फंडाकडे त्यांची गुंतवणूक केली पाहिजे आणि शेअर बाजाराचे गैरसमज दूर ठेवले पाहिजे. कारण आपल्या देशाच्या शेअर बाजारामध्ये आजच्या तारखेला 150 लाख कोटी रुपये खेळत आहेत, म्हणजे आपल्या देशाच्या जी डी पीच्या जवळपास 75 ते 80% पैसा जर शेअर बाजारामध्ये खेळत असेल तर तुम्हाला जर परतावा हवा असेल कुठल्या योजनेपासून तर तुम्हाला शेअर बाजारापासून लांब राहून चालणार. उद्यापासून शेअर बाजारामध्ये प्रवेश करा असं मी सांगणार नाही, कारण शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणं ही जोखीम आहे आणि ती लक्षात ठेवूनच शेअर बाजारामध्ये गुंतवणूक केली पाहिजे. म्हणजे आपल्याला परतावा जास्त पाहिजे आणि आपल्याला जोखीम घ्यायची नाही हे चालणार नाही, हे कुठेच चालणार नाही. पण शेअर बाजारातली जोखीम मर्यादित स्वरूपामध्ये म्युच्युअल फंडाच्या पद्धतीने किंवा काही पॉलिसीच्या मार्गाने जरी घेतली तरी तुम्हाला त्याचा फायदा मिळू शकतो, आणि ती आता सर्वसामान्य भारतीय गुंतवणूकदारांनी ते केलं पाहिजे. याचं कारण शेअर बाजारावर जो एक अर्थव्यवहार जगामध्ये किंवा भारतामध्ये सध्या सुरू आहे त्याच्याकडे आपण आता दुर्लक्ष करू शकत नाही, कारण आपल्याला आता समोरच्या माणसाकडे बंदूक आहे, बंदूक म्हणजे गमतीने बंदूक आहे, तर आपल्याकडे सुद्धा ती बंदूक अर्थसाक्षरतेची बंदूक असली पाहिजे. आपण अर्थक्रांती प्रतिष्ठानचे विश्वस्त आहात, एक धोरण म्हणून अर्थक्रांती प्रतिष्ठानतर्फे सरकारसमोर काही आर्थिक प्रस्ताव ठेवण्यात आले आहेत, त्याविषयी आमच्या श्रोत्यांना काय सांगाल? आतापर्यंत आपण जे बोललो ते साधारण वैयक्तिक अर्थसाक्षरतेविषयी बोललो, पण वैयक्तिक गुंतवणूक असेल, बचत असेल किंवा वैयक्तिक अर्थकारण असेल ते सगळं अवलंबून आहे आपल्या देशाच्या परिस्थितीवर. देशाची परिस्थिती वाईट आहे आणि आपलं अर्थकारण फार चांगलं चाललेलं आहे असं फार नाही होऊ शकत, कारण मूळ अर्थव्यवस्था आणि तुमची आर्थिक हे गुंतवणूक किंवा या सगळ्या गोष्टी याचा अतिशय जवळचा संबंध आहे. कधी कधी काय होतं की हा डिस्कनेक्ट खूप दिसतो, जसा आत्ता सध्या दिसतो आहे की अर्थव्यवस्था सुस्त झालेली आहे आणि शेअर बाजार प्रचंड वाढलेला आहे, असं कधीच होऊ शकतं, पण हे सदा सर्व काळ कधीच होऊ शकत नाही. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था चांगली होण्यासाठी, म्हणजे याचा अर्थ असा की
देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये जो विकास होतो त्या विकासाचे फायदे सगळ्यांना मिळण्यासाठी एक काही अर्थरचनेमध्ये काही मूलभूत बदल झाले पाहिजे हे याला याच्याकडे आपल्याला दुर्लक्ष करता येत नाही. मग ते नेमकं काय आहे त्याच्यावर अर्थक्रांती काम करते, अर्थक्रांती प्रतिष्ठान काम करतं. आणि मग त्या अर्थक्रांती प्रतिष्ठानने काय म्हटलेलं आहे ते चारच प्रस्ताव सरकारकडे त्यांनी दिलेले आहेत. त्यातला जो नोटबंदीचा प्रस्ताव आहे त्या नोटबंदीच्या प्रस्तावाचे परिणाम आपण आता सध्या पाहत आहोत की किती चांगले झालेले आहेत. आणि अर्थक्रांती प्रतिष्ठान ही 2000 सांगत होती की मोठ्या नोटा ह्या अतिशय घातक आहेत, त्या आत्ता सरकारने कमी केलेल्या आहेत. 2000 नोटसुद्धा आता त्याची छपाई थांबवलेली आहे. पण हे जे चार प्रस्ताव आहेत, चार प्रस्ताव अगदी मुद्द्याच्या स्वरूपामध्ये आपण ते चार प्रस्ताव इथे समजून घेऊ. पहिला प्रस्ताव असा आहे की ज्याच्यामध्ये टॅक्स सिस्टीमचा संबंध आहे की आपल्या देशामध्ये टॅक्स सिस्टीम अतिशय अवघड असल्यामुळे, लोकांना कळत नसल्यामुळे लोक टॅक्स भरत नाहीत किंवा टॅक्स सिस्टीमला घाबरतात. आणि त्यातनं देशासाठी जो टॅक्स जमा केला जातो ज्याला पब्लिक फायनान्स म्हणतात, तो पब्लिक फायनान्स आपल्या देशामध्ये पुरेसा जमा होत नाही. त्याला जी डी पी टू टॅक्स रेशो म्हणतात. तो आपल्या देशामध्ये 15% आहे आणि विकसित देशामध्ये तो साधारण 30%, 40%, 45% इतका जास्त आहे. हा इतका जास्त आहे त्यामुळे तिथलं सार्वजनिक आयुष्य इतकं चांगलं आहे. तर ती टॅक्स सिस्टीम सुलभ करा. आम्ही त्याच्यामध्ये BTT असं म्हणतो त्याला, बँक ट्रान्झॅक्शन टॅक्स, असा एकमेव टॅक्स आपल्या आयुष्यामध्ये असला पाहिजे. तो इंट्रोड्यूस करा. तो मोठा विषय आहे आणि ते काय अचानक होणार नाही. बँकिंग 100% व्हावं लागेल, लोकांनी सगळ्यांनी बँकिंग करावं लागेल आणि त्यावेळी तो होईल. पण तो एक प्रस्ताव अर्थक्रांतीचा आहे. दुसरा प्रस्ताव तुम्ही सुरुवातीला उल्लेख केला की आता कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेलेले आहेत. कोरोनापूर्वीची परिस्थिती तुम्ही पाहिली तर बेरोजगारांची स्थिती वाईटच होती. आणि याच्या पुढच्या काळामध्ये टेक्नॉलॉजीमुळे बेरोजगारांची संख्या आणखी वाढत जाणार आहे. उदाहरणार्थ म्हणजे ज्या कारखान्यामध्ये पूर्वी 6000 कामगार काम करून जेवढं उत्पादन करत होते तेवढं उत्पादन आता यंत्राच्या मदतीने फक्त 60 कामगार करतात. याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ उर्वरित कामगार बेकार झाले. असं सगळ्या क्षेत्रामध्ये होत आहे. तर हे जर असंच चालू राहिलं तर प्रॉडक्शन फक्त वाढत राहील, कामगार काम मात्र मिळणार नाही, हातांना काम मात्र मिळणार नाही. मग अर्थक्रांतीने याचा विचार करून एक प्रस्ताव असा ठेवलेला आहे की आत्ता 8 ड्युटीची गरजच नाही आहे काम करण्याची, 6 ड्युटी केली पाहिजे आणि 6 तासाच्या 3 शिफ्टमध्ये देश चालला पाहिजे. हे भारताचा विषय, कारण भारताची लोकसंख्या 136 कोटी, भारतातल्या तरुणांची संख्या किमान 50 कोटी, यांना काम कोण देणार? आज ऑर्गनाईज क्षेत्रामध्ये फक्त साधारण 5 ते 6 कोटी लोक काम करतात. मग बाकीच्या लोकांनी करायचं काय? मग त्याचे जे अतिशय विघातक परिणाम समाजामध्ये होतील ते टाळण्यासाठी फक्त 6 तासांची ड्युटी आणि 6 तासांच्या ड्युटीमध्ये 3 शिफ्टमध्ये किंवा 2 शिफ्टमध्ये जर देश चालला अल्टरनेट, म्हणजे दिवसभराची ड्युटीमध्ये 2 पोलीस, बँकेचे 2 कर्मचारी, डॉक्टर 2, न्यायाधीश 2, वकील 2, असं ते ऑर्गनाईज सेक्टरमध्ये प्रचंड संख्या वाढत जाईल. आणि मग त्या माध्यमातून ग्राहक तयार होईल. आता सध्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये सगळ्यात मोठी चिंता जर काय व्यक्त केली जात असेल तर ती अशी आहे की डिमांड, सप्लाय खूप आहे, डिमांड नाही. म्हणजे उत्पादन प्रचंड आहे पण घेणारं कोणी नाही आहे. घेणारं कोणी नाही का नाही? कारण पर्चेसिंग पॉवर असलेल्या लोकांची संख्याच वाढत नाही आहे, नोकऱ्याच नाही आहेत. तर त्या नोकऱ्या जर वाढल्या तर आपोआप डिमांड वाढेल. तर अशा पद्धतीने ज्याच्या घरी 1 तारखेला पगार येतो अशांची संख्या किमान 10 कोटी असली तर आपली अर्थव्यवस्था अतिशय उत्तम पद्धतीने भारताची चालेल, असा दुसरा प्रस्ताव आहे. त्याचं डिटेलिंग सगळं अर्थक्रांतीने केलेलं आहे. तिसरा प्रस्ताव असा आहे की आपल्या देशामध्ये 15 कोटी ज्येष्ठ नागरिक आहेत. ते युरोपियन देशांपेक्षा कमी आहेत पण 15 कोटी ज्येष्ठ नागरिक आहेत. पण त्यांना पर्चेसिंग पॉवरच नाही आहे. ज्यांना निवृत्ती वेतन मिळतं ते जर सोडले आणि ते किरकोळ आहेत, अतिशय 1.5-2 कोटीच आहेत ते फक्त, तर बाकीचे सगळे जे आहेत त्यांना पर्चेसिंग पॉवरच नाही, उलट त्यांना जगता येत नाही, इतकी त्यांची वाईट परिस्थिती आहे. अर्थक्रांतीचा प्रस्ताव असा आहे की असा ज्येष्ठ नागरिकांना सरकारने एक विशिष्ट मानधन सुरू करा 60 नंतर.
म्हणजे वयाची 60 वर्ष पूर्ण झाली की त्या नागरिकाने त्याच्या आयुष्यामध्ये जे कुठलं काम केलं असेल, त्यांनी पानटपरी चालवली असेल, त्यांनी रिक्षा चालवला असेल, त्यांनी ट्रक चालवला असेल, त्यांनी कुठली तरी छोटी मोठी खाजगी क्षेत्रामध्ये नोकरी केली असेल, पण तो जर इन्कम टॅक्स भरत नसेल तर त्याला एक विशिष्ट रक्कम त्याच्या खात्यावर दर महिन्याला जमा केली पाहिजे, जेणेकरून कुटुंबामध्ये त्याचा मान कायम राहील, त्याची जीवनशैली जी तोपर्यंत होती तशीच पुढे त्याला कंटिन्यू करता येईल, आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुटुंब व्यवस्था चांगली राहील. तो देशासाठी पर्चेसिंग पॉवर असलेला ग्राहक होईल, देशाचा ग्राहक होईल. तो ग्राहक नाही आत्ता, तर तो ग्राहक होईल अशी ही कल्पना हा तिसरा प्रस्ताव आहे. चौथा प्रस्ताव अर्थकारणाशी संबंधित नसला तरी तो फक्त सांगून ठेवतो, तो असा आहे की आपल्या ज्या निवडणुका या खाजगी पैशाने होत असल्यामुळे, उमेदवाराच्या पैशाने होत असल्यामुळे निवडणूक प्रक्रियेमध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे, तो टाळण्यासाठी निवडणूक प्रचाराचा खर्च जर सरकारी तिजोरीतनं झाला, तो मोठा प्रस्ताव आहे, त्याची चर्चा आपण करणार नाही आहोत, पण तो पब्लिक फायनान्समधनं झाला पाहिजे, जेणेकरून त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी राहील. आणि आत्ता जे आपण राजकारणातल्या भ्रष्टाचाराविषयी बोलतो, जे सगळ्या भ्रष्टाचाराचं मूळ आहे, ते बोलण्याची आपल्याला गरज पडणार नाही. तर असे 4 प्रस्ताव आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बँकिंग वाढावी याच्यासाठी अतिशय छोट्या नोटा, 5 रुपयाची, 10 रुपयाची, 20 रुपयाची, 50 रुपयाची, जास्तीत जास्त 100 रुपयाची, या 4 नोटा, 4-5 नोटा या व्यवहारामध्ये असल्या पाहिजे. आणि रोखीचे व्यवहार विशिष्ट रकमेपर्यंतच करायला परवानगी असली पाहिजे. असे जे प्रस्ताव आहेत, या प्रस्तावाच्या माध्यमातून आर्थिक साक्षरता तर वाढेलच, पण आत्ता आपण जे आता आपण म्हणतो की जे साक्षर आहेत, जे गुंतवणूक करतात, ज्यांना अर्थकारण कळतं, त्यांनी आपलं अर्थकारण साधारण दुरुस्त करून घेतलेलं आहे, त्यांचं चांगलं चाललेलं आहे. खरं सांगायचं म्हणजे आपल्या देशात आत्ता अशी स्थिती आहे की काही मोजक्या लोकांचं अतिशय उत्तम चाललेलं आहे, आणि त्याच्यापेक्षा 3-4-5-10 लोकांचं अतिशय वाईट चाललेलं आहे. तर हे केव्हा दुरुस्त होईल? हे दुरुस्त तेव्हाच होईल जेव्हा अर्थसाक्षरतेचे प्रयोग वाढतील. म्हणजे जे पैसा खेळतो आहे, त्या खेळणाऱ्या पैशामध्ये जोपर्यंत काठावर बसलेले लोक त्याच्यामध्ये प्रवेश करणार नाहीत, तोपर्यंत ही परिस्थिती सुधारणार नाही. कारण विषमता ही काही आजची गोष्ट नाही आहे, तर त्याच्यासाठी अर्थसाक्षरता ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की अर्थसाक्षर आपल्या माध्यमातून तुम्ही तेच काम करत आहात. अनेकांचा असा गैरसमज आहे की गुंतवणूक करणं किंवा अर्थसाक्षर होणं हे फार अवघड आहे. खरं म्हणजे आतापर्यंत ते अवघड आहे अशा पद्धतीने मांडलं गेलेलं आहे, ते अवघड नाही आहे, ते खूप सोपं आहे. आणि आता आपल्या मदतीला टेक्नॉलॉजी आलेली आहे, टेक्नॉलॉजीमुळे आणि डिजिटलमुळे ते फार सोपं झालेलं आहे. त्यामुळे एक महत्त्वाचं करायचं म्हणजे एक जवळचा मित्र किंवा आर्थिक सल्लागार आहे, तो सल्लागार आपल्या मदतीला असला पाहिजे, आणि थोडं अर्थकारणाविषयीचं वाचन आपण सुरू केलं पाहिजे. असं होणार नाही की आपण काहीच त्याच्याविषयी रस घेत नाही आणि आपलं अर्थकारण सुधारेल, असं मात्र होणार नाही. तर ते सोपं आहे, टेक्नॉलॉजीमुळे ते आणखी सोपं झालेलं आहे, आणि ते अपरिहार्य आहे हे लक्षात घ्या. म्हणजे अनेकांना असं वाटतं की आपण आता वर्षानुवर्ष ज्या पद्धतीने जगत आलेलो आहोत त्याच पद्धतीने पुढेही जगू, तर तसं आता होणार नाही. आपल्याला पैशांचा किंवा गुंतवणुकीचा वेगळ्या पद्धतीने विचार याच्या पुढच्या काळामध्ये करावा लागेल. आणि पैशाला चलन म्हणतो आपण, चलन म्हणजे चालणारं, तर त्याला जोपर्यंत तुम्ही चालणारं ठेवत नाही, त्याला तुम्ही पळवत नाही, तोपर्यंत ते तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. तर तो पैसा फिरायला सुरुवात तुमच्या स्वतःपासून झाली पाहिजे, आणि मग तो देशात फिरला पाहिजे. तर तो फिरणं याचा अर्थ गुंतवणुकीच्या सगळ्या माध्यमांमध्ये जो आपल्याला कम्फर्टेबल वाटेल तो त्या माध्यमामध्ये आपण गुंतवणूक करायला सुरुवात केली पाहिजे. एक आर्थिक क्षेत्रातला एखादा मित्र तुमचा असला पाहिजे ज्याला तुम्ही 4 गोष्टी विचारू शकता. फक्त हे करताना एकच मी धोका सांगून ठेवतो, तोही तुम्ही लक्षात ठेवा, तो असा आहे की ज्या जोखमीच्या गोष्टी आहेत त्या एकदम करायला जाऊ नका. आधी कमी जोखमीच्या गोष्टींमध्ये प्रवेश करा. आपल्या जे उत्पन्न आहे ते कसं येतं आहे त्याच्यावर लक्ष ठेवा, आणि हळूहळू, जसं आपण पाण्यात उतरताना हळूहळू उतरतो आणि ते पाणी किती खोल आहे असा अंदाज घेतो, तसंच गुंतवणुकीचं आहे.
जेव्हा तुम्ही पाण्यात पूर्ण उतरता आणि तुम्हाला लक्षात येतं की अरे याच्यात काही फार अवघड नाही आहे, याच्यात तर आपल्याला कम्फर्ट लेवल आलेली आहे, तसंच गुंतवणुकीचं होतं, ती एक गोष्ट जर लक्षात ठेवली तर मला असं वाटतं की आपण आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असणं याचा जो आनंद आहे तो आजच्या काळामध्ये फार महत्त्वाचा आहे आणि तो तुम्ही सगळ्यांनी घ्यावा असं मी म्हणेन. आर्थिक नियोजन आणि अर्थसाक्षरता याविषयीचे माहितीपर व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आम्हाला FB किंवा ट्विटरवर फॉलो करा आणि आमच्या अर्थसाक्षर.com ला नियमितपणे भेट द्या. धन्यवाद.